नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण दिवाळी विशेष भागामध्ये खमंग अशी कुरकुरीत भाजणीची चकली कशा पद्धतीने बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे तांदूळ घेतलेले आहेत तर हे तांदूळ आपल्या रोजच्या वापरातलेच मी इथे वापरलेले आहेत तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत तीन वाटी म्हणजे वजनी हे पाचशे ग्रॅम अर्धा किलो असे तांदूळ घेतलेले आहेत हरभरा डाळ मी दीड वाटी घेतलेली आहे म्हणजे अडीचशे ग्रॅम मी हरभरा डाळ घेतलेली आहे उडीद डाळ पाऊन वाटी घेतलेली आहे म्हणजे वजनी सव्वाशे ग्रॅमी उडीद डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ इथे पाव वाटीपेक्षा थोडीशी जास्त म्हणजे साठ ग्रॅमी इथे मुगाची डाळ घेतलेली आहे त्यानंतर इथे मी पोहे आपण जे रोजचे कांद्या पोहेसाठी जे पोहे वापरतो तेच पोहे मी इथे एक वाटी घेतलेले आहे आणि त्याचं वजनी प्रमाण आहे पन्नास ग्रॅम त्याचबरोबर साबुदाणा तीन टेबलस्पून घेतलेला आहे म्हणजे चाळीस ग्रॅम घेतलेला आहे धने मी इथे वीस ग्रॅम घेतलेले आहे चार टेबलस्पून आणि जिरे पंधरा ग्रॅम म्हणजेच दोन टेबलस्पून मी हे जिरे घेतलेले आहे तर सर्वप्रथम आता आपण ही जी चण्याची डाळ आहे ती स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि एका चाळणीवरती अशा पद्धतीने आपल्याला यातलं पाणी नितळून घ्यायचं आहे त्याचबरोबर इथे मी उडदाची डाळ आणि मुगाची डाळ देखील अशाच पद्धतीने आपल्याला पाण्याने एक ते दोन वेळा धुऊन त्यातलं सर्व पाणी असं निथळून घ्यायचं आहे नंतर मी इथे मुगाची डाळ देखील अशाच पद्धतीने धुवून ती चाळणीवरती निथळायला ठेवत आहे तर साधारण दहा ते मिनिटे आपल्याला ह्या डाळी अशाच चाळणीवरती ठेवून सर्व पाणी यातलं निघेपर्यंत ठेवायचे आहे नंतर आपल्याला इथे हे जे आपण तांदूळ घेतले होते ते देखील स्वच्छ दोन ते तीन वेळा धुऊन आपल्याला चाळणीवरती अशा पद्धतीने साधारण दहा ते पंधरा मिनिटे निथळण्यासाठी ठेवायचे आहेत आणि घरातच आपल्याला एखाद्या सुती कपड्यावरती अशा पद्धतीने पातळ आपल्याला हे तांदूळ पसरून घ्यायचे आहेत आणि घरातच पंख्याच्या खाली आपल्याला साधारण एक ते दीड तासात ते सुकतात तर सुकून घ्यायचे आहेत आणि इतर देखील मी अशाच पद्धतीने एका कॉटनच्या कपड्यामध्ये पसरून टाकत आहे आणि ह्या देखील आपल्याला साधारण एक ते दीड तास पंख्याच्या खाली अशा वाळवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी तिन्ही डाळिया अशा पातळ पसरून पंख्याच्या खाली सुकण्यासाठी ठेवलेल्या आहेत या लगेचच सुकतात याला ऊन वगैरे दाखवण्याची काही आवश्यकता नाही आहे तर आपल्या घरातच आपल्याला या डाळी सुकून घ्यायच्या आहेत इथे मी एक कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला हे जे साहित्य आहे ते भाजून घ्यायचे आहे तर इथे सर्वप्रथम मी हे जे पोहे घेतलेले आहेत ते भाजून घेत आहे तर अगदी मध्यम आचेवरतीच आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर अगदी मंद आचेवरतीच आपल्याला हे पोहे भाजून घ्यायचे आहेत तर मस्त असे हे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर पोहे आपले कुरकुरीत झालेले आहेत तर आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊयात आणि नंतर आपल्याला यामध्ये साबुदाना देखील भाजून घ्यायचा आहे तर साधारण एक ते दीड मिनिटे आपल्याला हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे तर साबुदाना भाजून झाल्यानंतर तो फुलतो तुम्ही पाहू शकता तर याचा अर्थ असा की हा साबुदाणा मस्त आपला भाजून झालेला आहे तर हा देखील आता आपण काढून घेऊयात नंतर आपल्याला यामध्ये जी चण्याची डाळ आपण सुकून घेतली होती ती भाजून घ्यायची आहे चण्याची डाळ भाजण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो त्यामुळे मध्यम आचेवरती आपल्यालाही चण्याची डाळ व्यवस्थित सर्व बाजूनी हलवत आपल्याला व्यवस्थित ही भाजून घ्यायची आहे तर हे पहा यावरती थोडे थोडे डाग पडायला लागलेले आहेत आणि चण्याची डाळ भाजून झाल्यानंतर असा मस्त त्याचा सुवास देखील सुटतो याचा अर्थ असा होतो की आपली ही चण्याची डाळ भाजून झालेली आहे यावरती डाग देखील पडलेले आहेत खमंग अशी ही मी ही चण्याची डाळ भाजून घेतलेली आहे तर ती आता आपण काढूयात नंतर मी यामध्ये मुगाची डाळ आणि उडदाची डाळ दोन्ही डाळी मी मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि या डाळीदेखील मस्त आपल्याला खमंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत जितकी तुम्ही भाजणी छान भाजाल तितकेच आपल्या ज्या चकल्या आहेत त्या कुरकुरीत आणि खमंग होतात तर तुम्ही पाहू शकता आपल्या या दोन्ही देखील मस्त अशा भाजून झालेल्या आहेत खूपच छान असं याचा सुगंध येत आहे तर या आता आपण काढून घेऊयात नंतर आपल्याला या कढईमध्ये जे तांदूळ होते ते देखील भाजून घ्यायचे आहेत तर ता तांदूळ हे जास्त असल्यामुळे मी दोन बॅचेसमध्ये हे भाजून घेणार आहे तर अर्धे ता तांदूळ मी कढईमध्ये टाकलेले आहेत तर हे तांदूळ देखील आपल्याला छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे तर हे तांदूळ आपले भाजून झालेले आहेत उरलेले तांदूळ देखील मी अशाच पद्धतीने भाजून घेत आहे तर सर्व जिनस आपले भाजून झालेले आहेत त्यानंतर मी इथे सर्वात शेवटी जे धणे आणि जिरे आहेत ते देखील आपल्याला खमंग मस्त असे भाजून घ्यायचे आहेत तर या जिऱ्याचा आणि जो धने आहे त्याचा छान असा सुगंध पसरलेला आहे याचा अर्थ आपले हे धने जिरे देखील छान भाजलेले आहेत आता आपण हे देखील काढून घेऊयात हो तर आपली ही भाजणी तयार झालेली आहे ही जी भाजणी आहे ती पूर्णपणे आपल्याला थंड करून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला ही जी भाजणी आहे ती गिरणीतून दळून आणायची आहे तर शक्यतो गिरणीतूनच भाजणी दळून आणा मिक्सरमध्ये वाटू नका गिरणीतून अगदी छान अशी बारीक ही भाजणी दळली जाते हे पहा इथे मी हे पीठ दळून आणलेलं आहे तर हे एक किलोचं पीठ आपलं भाजणीचं तयार झालेलं आहे चकली करण्यासाठी अगदी बारीक असं मी हे पीठ दळून आणलेलं आहे तर शक्यतो भाजणी दळताना गिरणीमध्ये नेहमी चकलीच्या भाजणीवर किंवा ज्वारीच्या पिठावरतीच आपण ही दळून आणावी म्हणजे आपल्या चकल्या ज्या असतात त्या छान होतात बिघडत नाही तर आता आपण हे जे पीठ आपण दळून आणलं होतं त्यातलं मी वजनी प्रमाण दोनशे ग्राम असं पीठ घेतलेलं आहे या वाटीने मी मोजून दोन वाटी पीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे एक चमचाभर ओवा घेतलेला आहे एक चमचा पांढरे तीळ घेतलेला आहे एक मोठा चमचा लाल तिखट घेतलेला ला आहे दोन चमचे तेल चवीनुसार मीठ थोडंसं हिंग लागणार आहे आणि पाव चमचा आपल्याला हळद घ्यायची आहे तर हे इतकं प्रमाण मी इथे वापरलेलं आहे दोन वाटी पिठासाठी तर कडेमध्ये आपण दोन वाटी पाणी घेणार आहोत ज्या वाटीने आपण पीठ मळलं होतं त्याच वाटीने दोन वाटी पिठासाठी मी इथे दोन वाटी पाणी घेतलेलं आहे नंतर आपल्याला या पाण्यामध्ये हळद टाकायची आहे हळद टाकल्यानंतर मी इथे एक चमचा लाल तिखट टाकत आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर मी या ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे पांढरे तीळ टाकलेले आहेत ओवा टाकलेला आहे थोडंसं आपल्याला यामध्ये हिंग टाकायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकायचं आहे तर लक्षात ठेवा दोन चमच्यापेक्षा जास्त तेल टाकू नका जर जास्त तेल टाकलं तर आपली ही जी चकली आहे ती तेलामध्ये तळताना विरघळू शकते त्यामुळे तेल अगदी आपल्याला दोनच चमचे यामध्ये टाकायचं आहे आणि हे जे सर्व पाणी आहे आपल्याला व्यवस्थित उकळी या पाण्याची काढून घ्यायची आहे पानी ला ला ता, ता ला तर पाणी उकळायला लागलेलं आहे तर आता आपण यामध्ये जे भाजणीचं पीठ आहे ते टाकणार आहोत आणि भाजणीचं पीठ टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर गॅस आपल्याला अगदी मध्यम आचेवरती ठेवायचं आहे तर हे जे भाजणीचं पीठ आहे ते तुम्ही बाहेर एक ते दीड महिना ठेवू शकता ते अजिबात खराब होत नाही आणि फ्रीजमध्ये हे पीठ तुम्ही पाच ते सहा महिने ठेवून कधीही याच्या चकल्या वगैरे तुम्ही करून खाऊ शकता तर हे पहा मध्यम आचेवरती मी गॅस ठेवलेला आहे आणि हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी परफेक्ट असं हे पाण्याचं आणि पिठाचं प्रमाण झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर हे मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि यावरती एक ताट ठेवून साधारण दहा ते पंधरा मिनिटे आपल्याला हे जे मिश्रण आहे ते असंच झाकून ठेवायचं आहे, दहा आहे। तर दहा ते पंधरा मिनिटे झालेली आहेत तर हे मिश्रण आता आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर अशा पद्धतीने उकड काढून जर आपण चकली केली तर ती खुसखुशीत आणि त्याचबरोबर कुरकुरीत होते चवीला खूप छान होते तर सर्व आपल्याला ही जी उकड आहे ती ताटामध्ये काढून घ्यायची आहे आणि थोडीशी कोमट झाली की आपल्याला ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे तर पूर्ण थंड उकड आपल्याला करायची नाही आहे कोमट असतानाच ही आपल्याला व्यवस्थित एकजीव अशी मळून घ्यायची आहे तर यामध्ये आपण दोन वाटी पिठासाठी दोन वाटी पाणी टाकलेलं आहे तर ते पुरेसं आहे जर तुमची उकड जास्त कोरडी तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही थोडंसं थंड पाणी यामध्ये टाकून ती उकड मळू शकता तर अगदी मस्त दाबून दाबून हे व्यवस्थित असं हे जे पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे आपल्याला म्हणजे आपली चकली अगदी छान होते तर मी इथे हे पीठ मळून घेत आहे तर थोडंसं कोमट असतानाच मळा तर पीठ आपलं इथे मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट नाही किंवा जास्त पातळ देखील पीठ मी इथे मळलेलं नाही जर जास्त पातळ आपण पीठ मळलं तर चकल्या बनवताना त्याला जे चकलीला काटे येतात ते, ते व्यवस्थित येत नाही त्यामुळे चकली व्यवस्थित दिसत नाही तर अगदी असं मी अजिबात यामध्ये पाणी टाकलेलं ले नाही आहे जितकं आपण उकड काढताना पाणी वापरलं होतं तितक्याच पाण्यामध्ये असं मी हे पीठ इथे मळून घेतलेलं आहे तर इथे आता आपण चकलीचा साचा घेतलेला आहे आणि याला आतमध्ये थोडंसं तेल लावायचं म्हणजे चकल्या अगदी छान असे आपल्या व्यवस्थित होतात यामध्ये जितकं मावेल तितकं आपल्याला पीठ घ्यायचं आहे आणि ते पीठ देखील आपल्याला व्यवस्थित हातावरती एकजीव करून मळून घ्यायचं आहे आणि नंतर या चकलीच्या साच्यामध्ये आपल्याला हा जो पिठाचा गोळा आहे तो असा दाबून व्यवस्थित भरायचा आहे तर पीठ टाकताना असं थोडंसं हातावरती आपल्याला छान मळून घ्यायचं आहे आता आपण याचं जे झाकण आहे ते लावून घेऊयात आणि एका ताटावरती आता मी ह्या ज्या चकल्या आहेत ते तुम्हाला करून दाखवणार आहे तर आता तुम्हाला जशा हव्या तशा आकाराच्या तुम्ही इथे चकल्या करू शकता हे पहा तर साधारण तीन ते चार वेढा ज्या आपल्याला इथे चकल्या करायच्या आहेत त्या दिसायला देखील छान दिसात मस्त अशा ह्या काटेरी चकल्या आपल्या तयार होत आहेत अगदी इझिली मी या चकल्या तुम्हाला करून दाखवत आहे तर हे पहा अशा पद्धतीने आपल्याला या चकल्या करायच्या आहेत तर जितका तुम्ही पीठ छान मळाल तितकी आपली चकली अगदी छान होते आणि याचं जे शेवटचं टोक आहे ते आपल्याला व्यवस्थित चिकटवून घ्यायचं आहे म्हणजे तेलामध्ये चकली टाकल्यानंतर चकली सुटत नाही तर हे पहा अशाच पद्धतीने मी दुसरी देखील इथे चकली करून घेत आहे तर चकल्या बनवताना एकदम सर्व न बनवता आपल्याला थोड्या थोड्या बॅचेसमध्ये चकल्या बनवायच्या आहेत तर एकदम जर तुम्ही सर्व चकल्या बनवल्यात तर त्या कोरड्या पडू शकतात आणि तेलामध्ये अशा मोकळ्या होऊ शकतात त्यामुळे अगदी थोड्या थोड्या चकल्या बनवत त्या आधी तळून घ्यायच्या आहेत तर इथे मी इतक्या चकल्या करून घेतलेल्या आहेत त्या आपण तळूयात तर, तर कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आपल्याला चांगलं कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर चकल्या तळताना मध्यम आच करून आपल्याला यामध्ये चकली सोडायची आहे तर इथे मी तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त एकच चकली तेलामध्ये सोडलेली आहे तर ती आपल्याला तेलामध्ये टाकल्यानंतर लगेचच फिरवायची नाही आहे थोडेसे बुडबुडे कमी झाल्यानंतर आपल्याला ही चकली पलटवून घ्यायची आहे आणि दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस अगदी कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला मध्यम आचेवरती या चकल्या अगदी मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहू शकता अजिबात ही जी चकली आहे ती तेलकट झालेली ले नाही आहे मस्त अशी कुरकुरीत ही चकली तयार झालेली आहे तर अजून एक चकली मी तुम्हाला तळून दाखवत आहे तर आपल्या मस्त खमंग खुसखुशीत आणि त्याचबरोबर कुरकुरीत अशा या भाजणीच्या चकल्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही देखील या दिवाळीत या भाजणीच्या चकल्या नक्की करून पहा आणि कशा झाल्या ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि हो तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करा म्हणजेच तुम्हाला माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद